धारम सर्वविद्यानां हयग्रीवमुपास्महे। ब्रह्मस्वरूपा परमा ज्योतिरूपा सनातनी सर्वविद्याधिदेवी या तस्यै वाचे नमो नमः। अतःपूर्णं जगत्प्राणां संस्कृतं संस्कृतिं गुरुं कृषिकं सैनिकं गाञ्च वन्दे भारतमातरम्। कीर्तन पाठ सप्तम सप्तम उपरिचित अपरिचित सौहार्दे दोष नैव गुरु काष्ठ विक्रेता कुठार न समाप्तं वा तत्र तत्र प्रश्नोत्तराणि द्रष्टव्यानि वा। अस्तु पठ्यतां प्रथमप्रश्नः। प्रथमप्रश्नः कः किं निमित्तं नद्यास्तीरे स्थितः उच्चैकारं चक्रन्दः काष्ठविक्रेता हस्तास्त्रस्थः कुठारं ग्रहीतुं न शक्नोत् अतः तत्र स्थित्वा उच्चैः कारं चक्रन्त। वरुणस्तस्य पुरस्तात् आविर्भूय किम् अपृच्छत्। वरुणः तस्य पुरस्तात् आविर्भूय शोककारणम् अपृच्छत्। काष्ठविक्रेता यथा वृत्तान्तं तम् अवदत्। अनन्तरं किमभूत्। अनन्तरं वरुणदेवः जले निमज्य हैमं राजतमेकं कुठारम् आनीय तं काष्ठविक्रेतृं विक्रेतारम् अदात्। किन्तु सः तं न गृहीतवान्। पुनरपि सः हैमं कुठारं दत्तवान् तदपि सः न गृहीतवान्। एवम् अन्ते सः अयसं कुठारं दत्तवान् तत् गृहीत्वा तत् मदीयम् इति उक्त्वा हर्षेण वरुणः त्रयः कुठाराः तं दत्तवान्। सर्वे त्रयः कुठारान् अपि तं दत्तवान्। तर्हि सर्वान् त्रीन् कुठारान् अपि सर्वान् त्रीन् कुठारान् अपि दत्तवान्। आकर्ण्य प्रातिवेशकः किं चकार। उदन्तमेनं प्रातिवेशकाकर्ण्य स्वयमपि हैमं कुठारं लब्धुम् इच्छन् गृहात् अयसं कुठारं गृहीत्वा नद्यास्तीरे गत्वा तत्र नद्यां निमज्ज प्राक्षिपत्। स कीदृशं फलम् अलभत्। प्रातिवेशकः लोभमनसः हैमं कुठारं यदा प्रापत् तदा वरुणः तम् अनिन्दत् तदा तस्य अयसकुठारः नष्टः अभवत्। अयसकुठारोऽपि नष्टो जातः। अस्मिन् पाठे उपदेशः कः। अस्मिन् पाठे उपदेशः एवम् अस्ति। अत्याशया मिथ्या वदतो जनस्य सदा अर्थः अपि विनश्यति। अस्तु
कुठारश्छिन्नानि एतेषां विग्रहवाक्यानि निर्दिशता इत्यस्ति. आरस्य छिन्नानि कुठार छिन्नानि वाक्यं किमस्ति, वाक्यं दृष्ट्वा कथनीयम्. कुठार एव छिन्नः छिन्न छिन्नम् कुठार छिन्नानि काष्ठानि इत्यस्ति. कुठारात् छिन्नानि तदपि असमीचीनम्. निमित्तकारणं भवति छेदने. निमित्तकारणं यत् तत् तृतीया. इदानीं कन्नडभाषायां एकरीत्या एव दृश्यते, परन्तु कुठारात् इत्युक्ते कुठारद दिशैन्द छेद इत्यस्य कोऽपि विशेषः नास्ति. अपि च कुठारस्य अपादानत्वं सम्पादयितुं तत्र अवकाशः नास्ति. अस्तु, समीचीनं. कुठारेण छिन्नानि तृतीया तत्पुरुषसमासः. यथा वृत्तं इदानीं यथाशक्ति कथं क्रियते? यथाशक्ति यथा कालं कालम् अनतिक्रम्य कालम् अनतिक्रम्य वृत्तम् अनतिक्रम्य वृत्तम् अनतिक्रम्य तल्लाभेन तस्य लाभेन लोभाविष्टः लोभेन आविष्टः. समीचीनम्. शोकहेतुः शोकस्य हेतुः. समीचीनम्. एवम् अव्ययीभावसमासः परिचितः, तत्र परिचायनं कृतं. कूपे सॉरी कूले इति अधिकूलं. कूले इति सप्तमी. तस्य अधि इति उपसर्गेण सा अर्थः प्रतिपाद्यते. अधि बेङ्गळूरुनगरं वसामि, बेङ्गळूरुनगरे वसामि इत्यस्य अधि बेङ्गळूरुनगरं वसामि. यतोहि वसामि इत्यस्य प्रयोगे अधिशब्दस्य योगे द्वितीया विभक्तिः इत्यस्ति. अधिशीं तासां कर्म. अतः अधिकूलं काश्याम् इति अधिकाशी. ग्रामस्य समीपे उपग्रामम्. एवं सन्न प्रत्ययाः. लब्धुम् इच्छति लिप्स्यते. आप्तुम् इच्छति ईप्स्यते ईप्सति. दातुम् इच्छति दित्सति. तत्र दित्सते इत्यपि युज्यते इति तत्र दृष्टम्. कृत् प्रत्ययस्य योगः. छिन्नः छिन्नवान्, छिन्दन् छिद्यमानः, छित्त्वा विच्छिद्य, छेत्तुं छेत्तव्यम्. एवमभित् भिन्नः भिन्नवान्, भिन्दन् भिद्यमानः, भित्त्वा विभिद्य, भेत्तुं भेत्तव्यम्. अव्ययीभाव समासकृतं पुनरेकवारं तत्र इति समीपे इत्येषाम् अव्ययानां पदानां योगे
अयं समासः जायते जातश्च इदम् किन्तु पूर्वपाठे ऐ मीन् श्रीकण्ठः श्रुतिकण्ठः षष्टमः पाठे कालम् अतिक्रम्य यथा कालम् इति दत्तः तत्र कालम् अतिक्रम्य द्वयोः पद द्वयः पदः अपि पदौ अपि न अव्ययं अनतिक्रम्य अव्ययम् अनतिक्रम्य अतिक्रम्य अतिक्रम्य इति अव्ययम् लेप् प्रत्ययान्तम् अव्ययम् अनतिक्रम्य क्रम्य क्रम्य कालम् अनतिक्रम्य अव्ययस्य योगेन अव्ययीभावसमासः इति क्वचित् समासानन्तरमपि तस्य अव्ययत्वं जायते न तत्र सामान्यमेव क्वचित् इदानीं गेहान्तरे तिष्ठति अन्यः गेहः तत्र गेहान्तरम् इति रूपं जायते परन्तु अव्ययीभावसमासः इव तत् उपयुज्यते क्वचित् नाम इदानीं किं तत् तत्र अन्यः इति उभयोः पदयोः अव्ययत्वं नास्ति तथा तथापि कदाचित् एवम् उपयुज्यते तस्य पुनः विभक्तिप्रयोगाः न दृश्यन्ते परन्तु क्वचित् दृश्यते तस्य किं निमित्तमिति पुनरेकवारं द्रष्टव्यमस्ति मया तु विस्मृतं तत् द्रष्टव्यमिति व्यचिन्तयं परन्तु व्यस्मरंश्च परन्तु यदा तु अव्ययस्यैव योगः जायते तदा तु अव्ययत्वमेव युज्यते इति यथाकालं यथाकाले यथाकालानि इति नास्ति कुत्रापि अधिकूलम् अधिकूले इति न भवति यतोहि तत्र तस्य तादृशस्य विभक्तेः योगं सः अव्ययः एव दर्शयति अत्र विग्रहवाक्ये अव्ययः नास्ति रामस्य समीपे अस्य विग्रह समीपे समीपः इत्यपि युज्यते परन्तु ग्रामस्य समीपे किमर्थं तथा उक्तं समीपं समीपे सत्यं किन्तु यदा समासः भवति तदा उप इति अव्ययः तत् सत्यम् उप इति योगः अस्ति योगः अस्ति समीचीनं तत् समीचीनं तत्र उत्तरार्धे तस्य समासरूपं यदा सिद्ध्यति तदा तत्र अव्ययत्वम् उपयोगेन सिद्ध्यति इति कारणतः तस्यापि अव्ययीभावसमासत्वं युज्यते विग्रहवाक्ये वा समासानन्तरं लभ्यते तस्मिन् पदे योगपदे युगपत् यत् दृश्यते पदं तत्र अव्ययत्वम् अव्ययशब्दाः यदा दृश्यन्ते तदा अव्ययीभावः इति वक्तुम् अर्हामः समीप मया तु तत्र कुत्रापि समीपेन समीपस्य तु युज्यते इति मन्ये समीपात् इत्येतेषां प्रयोगाणाम् उल्लेखः न दृष्टः तदर्थम् एकवारम् अहमपि वर्तते वा न वा इति द्वन्द्वे पतितः अस्ति समीपे इति तु सप्तमे विभक्तेः एव रूपं सिद्ध्यति
लब्धुमिच्छति लिप्स्यते एतत् समीचीनं पर्याय पदानि तत्र प्रकटितानि द्वयोः कुठारः त्वतिथिः परशुश्च परश्वथः कुठारः स्वतिथिः परशुः परश्वथः परश्वथमेकवीरम् इति परश्वथशब्दः परश्वर्थे युज्यते प्रचेता वरुणः प्राची किं तत् पाशी वरुणस्य पाशः सर्वदा हस्ते विद्यते इति कारणतः तस्य पाशी इति नाम यातसाम्पतिः अप्पतिः यातसाम्पतिः इति तु यादवगणाः राक्षसगणाः तेषां वासः समुद्रे भवति इति तथा उच्यते कदाचित् किं तत् जलेचराणामपि तथा युज्यते यादवगणाः अपरिचितसौहार्दे दोषः पठ्यते वा अनिरुद्धमहोदय आं गुरु अत्र मृगः काको जम्बुकश्च इति एवं वा आम् आं गुरु पुस्तके तु अपरि अपरिवितसौहार्दे दोषः इति उच्ची अस्ति वा अपरिचित आं गुरु भक्ष्यभक्षकयोः प्रीतिर्विपत्तेरेव कारणम् शृगालात् पाशबद्धो असौ मृगः काकेन रक्षितः अस्य पाठस्य चित्रणं तेषां सन्देहः तद् निष्कास्यते भक्ष्यभक्षकयोः प्रीतिर्विपत्तेरेव कारणम् शृगालात् पाशबद्धो बद्धः असौ मृगः काकेन रक्षितः इति सन्देशः अस्ति मगधदेशे चम्पकवती नामारण्यानि तस्यां किरान् महता स्नेहेन मृगकाको निवसतः अस्ति श्लोकमपि अस्ति खलु भक्ष्यभक्षकयोः भक्ष्य इति ये भुङ्क्तः ते भक्ष्य भक्षक इति यारु तिनु भक्षण तु भक्षकयोः अवर् अवरेडरल्लि प्रीतिर्विपत्तेरेव कारणम् प्रीतिर्विपत्तेरेव अर्थः किल प्रीतिः प्रीतिः तयोः मध्ये यदा प्रीतिः जायते भक्ष्यः कश्चन भक्षकश्च कश्चन तयोर्मध्ये यदा प्रीतिर्जायते अन्ते विपत्तिरेव सम्पद्यते आपत्ते उण्टागि तवकल नडुवे प्रीति उण्टाद्रु बेक्कु मत्ति इलि ओन्दु दिवस एष्टे गेळेतन माडिद्रु सिट्टु बंदाग बेक्कु इलिन तिंदे बिडुत्ते ವಿಪತ್ತೇರೇವ ಕಾರಣ ತಿನ್ನುವ ಪದಾರ್ಥದ ವ್ಯಕ್ತಿಯ ಜೊತೆಗಿರುವ ಸಂಬಂಧ ಅದು ಯಾವ್ದಾದ್ರೂ ಒಂದು ಸಣ್ಣ ವಿಷಯ ಬಂದಾಗ ವಿಪತ್ತಿಗೆ ಕಾರಣವಾಗಿಯೇ ನಿಲ್ಲುತ್ತೆ ದೂರ ಇರುವುದೇ ಒಳ್ಳೇದು ಯಾವಾಗ್ಲೂ ಅಂತ ಎಣ್ಣೆ ಸೀಗೆ ಒಟ್ಟಿಗಿಟ್ರೆ ಏನು ಉಪಯೋಗ ಇಲ್ಲ ಅದು ಈಗ ಒತ್ತಿಗಿದ್ರು ಕೂಡ ಬಿದ್ದ ತಕ್ಷಣ ಒಂದಕ್ಕೊಂದು ವಿರುದ್ಧವಾಗಿಯೇ ಇರುತ್ತದ್ದು ಅದು ಒಟ್ಟಾಗುದು ಅಂತ ಇಲ್ವೇ ಇಲ್ಲ ಅಂತ ಅಂತ ಏ ಉದಾಹರಣೆಗೆ ಶೃಗಾಲಾತ್ ಪಾಶಬದ್ಧೋ ಅಸೌ ಮೃಗ ಇಲ್ಲಿ ಪಾಠದಲ್ಲಿ ಶೃಗಾಲ ಮತ್ತು ಮೃಗ ಜಿಂಕೆ ನಡುವಿನ ಪ್ರೀತಿ ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ ಕಾಣುತ್ತೆ ಕಾಕೆಯಿಂದ ರಕ್ಷಿತ ಕಾಕೆಯಿಂದ ರಕ್ಷಿತ ಹೇಗೆ
ಕಾಗೆ ಎಂದ ರಕ್ಷಿತವಾದ ಮೃಗದ ಹಾಗೆ ಅಂತ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅಸ್ತಿ ಮಗಧ ದೇಶೆ ಚಂಪಕವತಿ ನಾಮಾರಣ್ಯಾಳಿ. ಅಸ್ತಿ ಅಸ್ತಿ ಅಸ್ತಿಸ್ತಃ ಸಂತಿ ಅಸ್ ಧಾತೋ ಲಟ್ಲಕಾರ ಪ್ರಥಮ ಪುರುಷ ಏಕವಚನ ರೂಪ. ಮೃಗಧ ದೇಶೆ ಸಪ್ತಮೀ ವಿಭಕ್ತಿ ಪುಲ್ಲಿಂಗ ಸಪ್ತಮೀ ವಿಭಕ್ತಿ ಏಕವಚನ ರೂಪ. ಚಂಪಕವತಿ ಚಂಪಕವತಿ ಇತಿ ಸ್ತ್ರೀಲಿಂಗ ಪ್ರಥಮ ವಿಭಕ್ತಿ ಏಕವಚನ ರೂಪ. ನಾಮ ಅವ್ಯಯಂ. ಅರಣ್ಯಾಣಿ ನಪುಂಸಕಲಿಂಗ ಪ್ರಥಮ ವಿಭಕ್ತಿ ಬಹುವಚನ ರೂಪ. ಚಂಪಕವತಿ ಚಂಪಕವತಿ ಇತ್ಯಸ್ಯ ವಿಶೇಷ ವಿಶೇಷಣತ್ವಂ ವರ್ತತೆ. ಅರಣ್ಯಂ ಏಕಮೇವ ತಿಷ್ಠತಿ ಖಲು. ಆಮ್ ಆಮ್, ಚಂಪಕವತಿ ಅರಣ್ಯಾಣಿ. ಅರಣ್ಯವು ಅರಣ್ಯಾನಿ ಅರಣ್ಯಾನಿ ಇತಿ ಅಸ್ತಿ. ಅರಣ್ಯಾನಿ ದೀರ್ಘಮಸ್ತಿ. ಅರಣ್ಯಾನಿ ಇತಿ ಸ್ಯಾತ್ ತರ್ಹಿ ಬಹುವಚನತ್ವಂ ಸ್ಯಾತ್. ಅರಣ್ಯಾನಿ ಇತ್ಯಸ್ತಿ. ಅರಣ್ಯಾನಿ ಇತ್ಯಸ್ತಿ. ನ್ಯೌ ಅರಣ್ಯಾನ್ಯಃ. ಓ, ಈಕಾರ ಅಂತ ಸ್ತ್ರೀಲಿಂಗ ಅರಣ್ಯಾನಿ ಇತಿ ಶಬ್ದಮಪಿ ಅಸ್ತಿ. ಚಂಪಕವತಿ ಅರಣ್ಯಾನಿ ನಾಮ ಮಗಧ ಪ್ರಥಮ ಈಕಾರ ಅಂತ ಸ್ತ್ರೀಲಿಂಗ ಪ್ರಥಮ ವಿಭಕ್ತಿ ಏಕವಚನ ರೂಪ. ತಸ್ಯಾಂ ಚಿರಾತ್ ಮಹತಾ ಸ್ನೇಹೇನ ಮೃಗಕಾಕೋ ನಿವಸತಃ. ತಸ್ಯಾಂ ಅರಣ್ಯಾಂ ಅರಣ್ಯಾನ್ಯಾಂ ಅರಣ್ಯಾನಿ ಅರಣ್ಯಾನ್ಯಾಂ ಚಿರಾತ್ ಅವ್ಯಯಂ ಮಹತಾ ಸ್ನೇಹೇನ ತುಂಬಾ ಸ್ನೇಹದೊಂದಿಗೆ. ಸ್ನೇಹೇನ ಇತಿ ಅತ್ರ ತೃತೀಯ ವಿಭಕ್ತಿ ಏಕವಚನ ರೂಪ. ಮೃಗಕಾಕೋ ಮೃಗಶ್ಚ ಕಾಕಶ್ಚ ಮೃಗಕಾಕೋ ಪ್ರಥಮ ವಿಭಕ್ತಿ ದ್ವಿವಚನ ರೂಪ. ನಿವಸತಃ ನಿವಸತಿ ನಿವಸತಃ ನಿವಸಂತಿ ಇತಿ ಲಟ್ಲಕಾರ ಪ್ರಥಮ ಪುರುಷ ದ್ವಿವಚನ ರೂಪ. ಸ ಚ ಮೃಗ ಸ್ವೇಚ್ಛೆಯ ಭ್ರಾಮ್ಯನ್ ಹೃಷ್ಟಪುಷ್ಟಾಂಗ ಕೇನಚಿನ್ ಕೇನಚಿತ್ ಜಂಬೂಕೇನ ಅವಲೋಕಿತ. ಸ ಚ ಮೃಗ ಆ ಮೃಗವು ಸ ಇತಿ ಸಹ ಅಸ್ ಅಲ್ಲದೆ ಸಹ ಇಲ್ಲಿ ಪ್ರಥಮ ಪುಲ್ಲಿಂಗ ಪ್ರಥಮ ವಿಭಕ್ತಿ ಏಕವಚನ ರೂಪ. ಚ ಅವ್ಯಯಂ ಮೃಗ ಪುಲ್ಲಿಂಗ ಪ್ರಥಮ ಏಕ. ಸ್ವೇಚ್ಛೆಯ ಸ್ವೇಚ್ಛಾ ಇತಿ ಸ್ತ್ರೀಲಿಂಗ ಪದ. ಸ್ವೇಚ್ಛೆಯ ಇತಿ ತೃತೀಯ ವಿಭಕ್ತಿ ಏಕವಚನ ರೂಪ. ಬ್ರಾಹ್ಮ್ಯನ್ ಬ್ರಾಹ್ಮ್ಯನ್ ಇತಿ ಶತಪ್ರತ್ಯಯ ಅಂತ. ಭ್ರಮನ್ ಬ್ರಾಹ್ಮ್ಯನ್ ಭ್ರಮನ್ ಇತಿ ನ ಭವತಿ ಖಲು ಬ್ರಾಹ್ಮ್ಯನ್ ಬ್ರಾಹ್ಮ್ಯನ್ ಇತಿ ಭ್ರಾಮ್ಯತಿ ಭ್ರಾಮ್ಯನ್ 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 ಶಾಲಚ್ಚ ಪ್ರತ್ಯಯ ಖಲು ಶತ್ರು ಪ್ರತ್ಯಯ ಬ್ರಾಹ್ಮ್ಯನ್. ಹೃಷ್ಟಪುಷ್ಟಾಂಗ ಹೃಷ್ಟಪುಷ್ಟಾಂಗ ಅತ್ರ ಹೃಷ್ಟಪುಷ್ಟಾಂಗ ಇತಿ ಮೃಗಸ್ಯ ವಿಶೇಷಣ. ಹೃಷ್ಟಪುಷ್ಟಾಂಗ ಮೃಗ ಪ್ರಥಮ ವಿಭಕ್ತಿ ಏಕವಚನ ರೂಪ. ಕೇನಚಿತ್ ಕೇನಚಿತ್ ಅವ್ಯಯ ಜಂಬೂಕೇನ ಜಂಬೂಕ ಇತಿ ನರಿ. ಜಂಬೂಕೇನ ತೃತೀಯ ವಿಭಕ್ತಿ ಏಕವಚನ ರೂಪ. ಅವಲೋಕಿತ ತಪ್ರತ್ಯಯ ಅಂತ ಅವಲೋಕಿತ ಪ್ರಥಮ ವಿಭಕ್ತಿ ಏಕವಚನ. ತಂ ದೃಷ್ಟ್ವ ಜಂಬೂಕೋ ಅಚಿಂತಯತ್. ತಂ ಮೃಗಂ ದೃಷ್ಟ್ವ ಜಂಬೂಕ ಅಚಿಂತಯತ್ ಅಚಿಂತಯತ್ ಇತಿ ಲೋ ಇದು ಲಂಗ್ಲಕಾರ ಪ್ರಥಮ ಏಕ. ಆಹ
ಅಲ್ಲ, ಲಂಗ್ಲಕಾರ ಪ್ರಥಮ ಪುರುಷ ಏಕವಚನ. ಹೌದು. ಆಹ ಕಥಮೇ ತಥಮೇ ತತ್ ಮಾಂಸಂ ಸುಲಲಿತಂ ಮಾಂಸಂ ಕಥಂ ಕಥಂ ಏತಂ ಏತಂ ಏತನ್ ಮಾಂಸಂ ಏತನ್ ಮಾಂಸಂ ಅಲ್ಲ, ನಾನು ಬಿಡಿಸಿ ಹೇಳ್ತದೆ ಕಥಂ ಏತನ್ ಮಾಂಸಂ ಏತತ್ ಮಾಂಸಂ. ಅದೇ ಏತತ್ ಪ್ಲಸ್ ಮಾಂಸಂ ಏತನ್ ಮಾಂಸಂ ಕಥಂ ಏತನ್ ಮಾಂಸಂ ಸುಲಲಿತಂ ಭಕ್ಷಯಾಮಿ ಭವತು ವಿಶ್ವಾಸಂ ತಾವದುತ್ಪಾದಯಾಮಿ ಇತ್ಯಾಲೋಚ್ಯ ಆಲೋಚ್ಯ ಉಪಗಮ್ಯ ಅಬ್ರವೀತ್. ಜಂಬೂಕಃ ಜಂಬೂಕಃ ಅಚಿಂತಯತ್ ಆಹ ಆಹ ಇತಿ ಅವ್ಯಯಂ ಕಥಮೇತನ್ ಕಥಂ ಏತತ್ ಮಾಂಸಂ ಕಥಂ ಇತಿ ಅವ್ಯಯಂ ಏತತ್ ಇತಿ ಏಷಃ ಶಬ್ದಃ ನಪುಂಸಕಲಿಂಗ ಪ್ರಥಮ ವಿಭಕ್ತಿ ಏಕವಚನ ರೂಪಂ ಮಾಂಸಂ ಮಾಂಸಂ ಇತಿ ದ್ವಿತೀಯ ವಿಭಕ್ತಿ ಏಕವಚನ ರೂಪಂ ಸುಲಲಿತಂ ಸುಲಲಿತಂ ಮಾಂಸಂ ಸುಲಲಿತಂ ಇತಿ ಮಾಂಸ ಪದಸ್ಯ ವಿಶೇಷಣ ಸುಲಲಿತಂ ಅಪಿ ದ್ವಿತೀಯ ವಿಭಕ್ತಿ ಏಕವಚನ ರೂಪಂ ಭಕ್ಷಯಾಮಿ ಭಕ್ಷಯಾಮಿ ಲಟ್ಲಕಾರ ಉತ್ತಮ ಪುರುಷ ಏಕವಚನ ರೂಪಂ ಭವತು ಭವತು ಇತಿ ಭವ ಧಾತೋ ಲೋಟ್ ಲೋಟ್ಲಕಾರ ಪ್ರಥಮ ಪುರುಷ ಏಕವಚನ ರೂಪಂ ವಿಶ್ವಾಸಂ ತಾವತ್ ವಿಶ್ವಾಸಂ ತಾವತ್ ವಿಶ್ವಾಸಂ ಇತಿ ವಿಶ್ವಾಸವನ್ನು ಅಲ್ಲ ವಿಭಕ್ತಿ ಏಕವಚನ ರೂಪಂ ತಾವತ್ ಉತ್ಪಾದಯಾಮಿ ಅತ್ರ ತಾವತ್ ತಾವತ್ ಇತಿ ಅವ್ಯಯಂ ತಾವತ್ ಪ್ಲಸ್ ಉತ್ಪಾದಯಾಮಿ ತಾವತ್ ಉತ್ಪಾದಯಾಮಿ ಜಸ್ವ ಸತಿ ಉತ್ಪಾದಯಾಮಿ ಉತ್ ಉಪಸರ್ಗ ಯೋಗ್ಯ ಉತ್ ಪ್ಲಸ್ ಅಲ್ಲ ಉತ್ ಪ್ಲಸ್ ಪಾದಯಾಮಿ ಅಂತಾನೆ ಇದೆಯಲ್ಲ ಉತ್ಪಾದಯಾಮಿ ಪಾದಯಾಮಿ ಲಟ್ ಇದು ಲಟ್ಲಕಾರ ಪ್ರಥಮ ವಿಭಕ್ತಿ ಇತ್ಯಾಲೋಚ್ಯ ಇತಿ ಪ್ಲಸ್ ಆಲೋಚ್ಯ ಇತ್ಯಾಲೋಚ್ಯ ಎಂಡ್ ಸಂಧಿ ಆಲೋಚ್ಯ ಪ್ಲಸ್ ಉಪಗಮ್ಯ ಆಲೋಚ್ಯೋಪಗಮ್ಯ ಆಲೋಚ್ಯ ಪ್ಲಸ್ ಉಪಗಮ್ಯ ಇದು ವೃದ್ಧಿ ಸಂಧಿ ಇಲ್ಲ ಆಲೋಚ್ಯ ಪ್ಲಸ್ ಉಪಗಮ್ಯ ಆಲೋಚ್ಯೋಪಗಮ್ಯ ಗುಣಸಂಧಿ ಅದು ಗುಣಸಂಧಿ ಉಪಗಮ್ಯ ಉಪಗಮ್ಯ ಪ್ಲಸ್ ಅಬ್ರವೀತ್ ಉಪಗಮ್ಯ ಅಬ್ರವೀತ್ ಸವರ್ಣ ದೀರ್ಘ ಸಂಧಿ ಉಪಗಮ್ಯ ಇತಿ ಲೆಪ್ ಪ್ರತ್ಯಯಂತ ಅವ್ಯಯಂ ಅಬ್ರವೀತ್ 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 ಇತಿ ಲಂಗ್ಲಕಾರ ಪ್ರಥಮ ಪುರುಷ ಏಕವಚನ ರೂಪ. ಮುಂದೆ ಹೋದ್ದಾ ಹಾಗೆ ಸುಧಾರು ಹೋಗಿ ಮಿತ್ರ ಕುಶಲಂತಿ ಮಿತ್ರ ಸಹಸ್ರಕಾಲ ಪೃಚ್ಛತಿ ಮೃಗಂ ಪ್ರತಿ ಪೃಚ್ಛತಿ ಮಿತ್ರ ಕುಶಲಂ ಭವತಃ ಕಿಂ ಇತಿ ತದಾ ಮೃಗ ವದತಿ ಮೃಗೇಣೋಕ್ತಂ ಕಸ್ ತ್ವಂ ಕಃ ಮಿತ್ರ ಲಿಂಗ ನಪುಂಸಕಲಿಂಗ ಸಂಬೋಧನ ಕುಶಲ ವಿದ್ಯಾ ವಿಭಕ್ತಿ ಏಕವಚನ ತೇ ಮೃಗೇಣ ತೃತೀಯ ವಿಭಕ್ತಿ ಏಕವಚನ ದ್ವಿತೀಯ ವಿಭಕ್ತಿ ಏಕವಚನ ಕಹ ತ್ವಂ ಕಸ್ತ್ವಂ ಸಕಾರಾದೇಶ ವಿಸರ್ಗ ಸಂಧಿ ಕಹ
सकते हैं एक वचन में. तो तुम युवाम यूयम प्रथमा विभक्ति एक वचन रूपम सह ब्रूते समृगे मृगः अवतत् सह ब्रूते सब्रूते विसर्गलोपसंधि ब्रूते 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 ब्रुवाते ब्रुवते परस्मैपदी लट् लकार आत्मनेपदी लट् लकार क्षुद्रबुद्धि नाम जम्बुकोह क्षुद्रबुद्धि नाम इति मम नाम जम्बुकः अहम् जम्बुकोऽहम् पूर्वरूपसन्धि. अत्रारण्ये बन्धुहीनो ऋतवन्निवासम् ऋतवानिव वसामि. अत्रारण्ये बन्धुहीनः अहम् ऋतवन् निवसामि. अत्र अरण्ये सवर्णदीर्घ सन्ति. अत्र अव्ययम् अरण्ये सप्तमी बन्धुहीनः बन्धु बान्धवैः विहीनः बन्धुहीनः बन्धुहीनः प्रत्यान्तम् अव्ययम् ऋतवन् शत्रुप्रत्यान्तम् अव्ययम् निवसामि लट्लकार उत्तम पुरुष एकवचन ऋतवन् निवसामि अनुनासिकः सन्ति. इदानीं त्वां मित्रम् आसाद्य पुनः सबन्धुर् जीवलोकं प्रविष्टोऽस्मि. इदानीं त्वां मित्रम् आसाद्य स जम्बुकः वदति इदानीं यदा त्वं दृश्य तदा मित्रभावेन अहं पुनः बन्धुजनैः आसाद्यम् इति मे भावना इति सः इदानीम् अव्ययं त्वां द्वितीयाविभक्ति एकम् एकवचनं द्वितीयाविभक्ति एक आसाद्य प्रत्यन्तम् अव्ययं पुनः अव्ययं सबन्धुः जीवलोकं सबन्धुर्जीवलोकं रेफादेशविसर्ग जीवलोकं द्वितीयाविभक्ति प्रविष्टोऽस्मि पूर्वसन्धि प्रविष्टः प्रत्यन्तम् अव्ययम् अस्मि लट्लकार पुरुष एकवचन. अधुना तवानुचरेण मया सर्वथा भवितव्यम् अव्ययम् तवानुचरेण तव अनुचरेण मया सर्वथा भवितव्यम् जम्बुकः वदति यदि अहम् इदानीं त्वम् अनुचरामि तर्हि मम सर्वं प्राप्तिर्भवति इति. अधुना अव्ययं तवानुचरेण सवर्णदीर्घसन्धि तव षष्ठीविभक्ति एकवचन अनुचरेण तृतीयाविभक्ति एकवचन मया षष्टि एक सर्वथा मया षष्टि विभक्ति मम मया तृतीयाविभक्ति सर्वथा अव्ययं भवितव्यं लप्तत्यन्तम् अव्यत् प्रत्यम् मृगेण एवमस्तु मृगेण उक्तं मृगेण उक्तं सन्ति एवम् अस्तु एवमस्तु एवम् अव्ययम् अव्ययम्
शरीरस्य आगमने पुनरेकवारं पठ्यते पठ्यते अग्रिमं तत्र कथा किञ्चित् दीर्घा अस्ति न समाप्यते ओ अस्य पाठस्य नाम व्यत्यस्तः तावदेव खलु श्लोकं चित्रे पाठः दृश्यते अत्र किम् एतावत् महान् व्यत्यासः अस्ति इति अवश्यम् आं गुरु अमे अपि च अस्मिन् चित्रे अनेकाः विविधाः पाठाः अपि अस्ति ते पुस्तके नास्ति काष्ठविक्रेता कोठारश्च अस्य पाठस्य पूर्वं भल्लूकः इति पाठः अस्ति किन्तु भल्लूकः पाठः पुस्तके नास्ति तत्तु रिवैस् कृतम् इति मन्ये अग्रे अग्रे एतत् पूर्वतनीयं स्केन् रूपं पुस्तके तावत् अग्रिमे भागे तदनन्तरं यत् एडिशन् प्रकाशनं कृतं तत्र एतेषां पाठानां निष्कासः जातः इति मन्ये एकस्मिन् दिने पठामः गणे तस्य भागं चित्रं प्रेषयतु अन्ये केचन दृष्ट्वा तदनन्तरम् एकस्मिन् दिने पाठयामः अस्तु पुनर्मिलामः श्वः प्रथमादर्शस्य सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमागमेत् ब्रह्मार्पणं ब्रह्महविः ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना यत्र योगेश्वरकृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीविजयो भूतिर्ध्रुवानीतिर्वति मम श्रीकृष्णार्पणमस्तु।